मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर कायमच विरोधी पक्षांचा 50 खोक्यांचा आरोप होत असतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदाराच्या वक्तव्याचा उल्लेख करत जेव्हा खोक्यांवर भाष्य केलं तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार आहेत. ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे 50 नव्हे तर 200 खोके देतात. याचा अर्थ असा होता जो मुख्यमंत्र्यांनी समजून सांगितला. भोंडेकर म्हणाले ते खरंच आहे, आम्ही 50 नव्हे तर 200 खोके देतो. 200 खोके म्हणजे 200 कोटी रुपये देतो आणि तेही विकास कामांसाठी देतो. मात्र 50 आणि 200 खोके असा उच्चार भोंडेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडून झाल्यानंतर मात्र सगळेच चक्रावले. सुरुवातीला त्यांना काहीच कळलं नाही, नंतर मात्र त्याचा खुलासा झाला तेव्हा सगळेच हसायला.